आजमी दीपस्तम अकॅडमीच्या वतीने आयोजित दोन प्रकल्प गुरुकुल आणि मनोबल पाहिला. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी जे विद्यार्थी बसतात त्यांच्याशी बोलण्याचा योग मला आला. मी महाराष्ट्रभर फिरत असल्यामुळे असं मी अभिमानाने आणि अधिकाराने सांगेन की दीपस्तंभ ही महाराष्ट्रातली एक अशी वेगळी सामाजिक संस्था आहे की ती निराधार विशेष व्यक्ती प्रज्ञाचक्षू अशा वर्गातील मुलामुलींसाठी एक दुर्दम्य ध्येयवाद उराशी बाळगून काम करते. या संस्थेचे संचालक आणि सर्वेसर्वा यजुर्वेद महाजन हे ज्या संवेदना सूचकांक घेऊन हे काम करतात ते काम पाहता मला असं वाटतं की नजीकच्या काळात या महाराष्ट्रामध्ये निराधार विशेष व्यक्ती आणि प्रज्ञाचक्षू अशी जी मुलं मुली असतील आणि नजीकच्या काळात अनाथ मुलं देखील यांचे प्रश्नच महाराष्ट्रात राहणार नाही. म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की शेतकरी असतो आणि तो शेतामध्ये तण काढत असतो, जो शेतकरी आपल्या पिकामध्ये तणच राहणार नाही याची काळजी घेतो अशा प्रकारचं हे दीपस्तंभाचं काम आहे की समाजामध्ये असलेले प्रश्न समूळ नष्ट करायचे, त्यांना पर्याय द्यायचे आणि त्या प्रश्नांचं पिकात रूपांतर करायचं. म्हणजे दुर्बल माणसाचं रूपांतर सबल माणसामध्ये, प्रज्ञाचक्षू माणसाचं रूपांतर डोळस माणसामध्ये, विशेष व्यक्तीचं रूपांतर धडधाकट माणसामध्ये, मनी धडधाकट, डोळे धडधाकट आणि हृदयपण प्रसंगाला भिडणारं असं, ज्याला कणखर दगडांचा देश खडकांचा देश असा महाराष्ट्र माणसांच्या मधून घडवण्याचं काम ही दीपस्तंभ अकॅडमी करते आहे. महाराष्ट्रातल्या अशा प्रकारच्या संस्थांच्या पेक्षा या संस्थांचं काम, या संस्थेचं काम अशा अर्थाने पण वेगळं आहे. ती केवळ स्पर्धेचे घोडे तयार करत नाही तर ती स्पर्धेची माणसं तयार करतात. घोडे हा शब्द मी मुद्दाम वापरतो की घोडे पळणारी असतात, माणसं विचार करणारी असतात. म्हणजे विकसित होणाऱ्या माणसाला समाज संवेदना देण्याचं एक वेगळं काम ही संस्था वेगवेगळ्या उपक्रमातून वेगळ्या लोकांना भेटून त्यांचे विचार ऐकून देत असते. शिक्षणाचं एक फार मोठे तत्व आहे सीइंग इज बिलिव्हिंग, की एखाद्या माणसाबद्दल सांगणं आणि त्या माणसाला साक्षात उभं करणं याच्यामध्ये फरक राहतोच. तो फरक ही संस्था ग्रेट भेटच्या रूपाने वेगवेगळ्या लोकांना मुलांच्या समोर आणते आणि विशेषतः तरुण वर्गाच्या पुढे आज आपण आदर्श नाही असं जेव्हा वारंवार सांगत राहतो तेव्हा दीपस्तंभ अकॅडमी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दीपस्तंभांना साक्षात उभी करते आणि त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास दुणावायचं दुप्पट करण्याचं काम देखील आपोआप ही संस्था करते. या संस्थेतील सगळीच मुलं जीवनात लौकिक अर्थाने कदाचित यशस्वी होणार नाही पण मला याची खात्री आहे की या संस्थेतून शिकून मोठा झालेला मुलगा तुम्हाला हात पसरताना जगामध्ये दिसणार नाही असं आत्मबल देण्याचं काम ही दीपस्तंभ करते. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार पण. दीपस्तंभ संस्था नजीकच्या काळात महाराष्ट्रातील अनाथ निराधार मुलांच्या पुनर्वसनाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आणि आगळा वेगळा असा कार्यक्रम हाती घेते आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये अनाथाश्रम आणि रिमांड होम बालगृहसारख्या संस्थांच्या मध्ये मुलं एक दिवसापासून ते साधारणपणे कळत्या वयापर्यंत 18 वर्षापर्यंत जगतात, जिवंत राहतात, शिकतात, वाढतात, सुजाण नागरिक बनतात. हे जरी खरं असलं तरी वर्तमान महाराष्ट्रामध्ये व्यवस्था अशी आहे की संज्ञान झालेल्या अनाथ मुलाला पुनर्वसित समाजात जर विकसित व्हायचं असेल, पुनर्वसित नागरिक म्हणून जर स्वतःच्या पायावर उभारायचं असेल तर त्याच्यासाठी कोणतीही सबळ व्यवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही.
नाही म्हणाला शासनातर्फे चालवणारी काही अनुरक्षण ग्रह आहेत, पण ती अनुरक्षण ग्रह नाव घेण्यासारखी अजिबात नाही. नाव घेण्यासारखी अजिबात नाही ती याचा अर्थ असा की त्याला पण रोटी कपडा आणि मकान अशा तीनच प्राथमिक जगण्याच्या गोष्टी देऊन त्या मुलांना जगवण्याचं, शिक्षण देण्याचं आणि पुनर्वसित करण्याचा प्रयत्न या संस्थांच्या मार्फत होतो, नाही असं नाही, पण ज्या प्रकारच्या गरजा मुलांच्या आहेत त्या प्रकारचं काम मात्र होत नसल्यामुळे महाराष्ट्राला आज अशा एका संस्थेची गरज होती की जी या संस्थेतून शिकून बाहेर पडणाऱ्या आणि खरं म्हणजे दुसऱ्यांदा अनाथ होणाऱ्या मुला मुलींच्यासाठी परत एक पुनर्वसन केंद्र म्हणून काम करेल आणि त्यांना समाजाच्या मध्यप्रवाहात शिकून सवरून सावरून सुजाण नागरिक बनवण्याचं काम येत्या काही दिवसांमध्ये ही दीपस्तंभ संस्था करते. माझ्या दृष्टीने एका खाजगी संस्थेने, एका NGO ने पुनर्वसित होऊ इच्छिणाऱ्या अनाथ मुला मुलींच्यासाठी असा प्रकल्प सुरू करणं हा महाराष्ट्रातला पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे त्याला स्वतःचं असं महत्त्व आहे. दीपस्तंभ अकॅडमीची स्वतःची अशी एक कार्यपरंपरा आहे. ती कार्यपरंपरा त्यांनी मनोबल आणि गुरुकुल सारख्या संस्थातून स्वयंसिद्ध केलेली आहे. मनोबलमध्ये जसं दिव्यचक्षू असलेली मुलं काम करतात, दिव्यांग असलेली मुलं काम करतात, जे त्यांना या संस्थेमध्ये राहणं, जेवण, शिक्षण म्हणजे रोटी कपडा मकान याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून अभिमानाने जगवण्याचा जो प्रयत्न केला जातो तोच प्रयत्न भविष्य काळामध्ये ही संस्था अनाथ मुलांच्या पुनर्वसन केंद्राच्या रूपाने करू इच्छिते, त्याला मी शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने असं आवाहन करतो की हे काम अनाथ मुलांना सनात करण्याचं जे काम आहे ते आजवर महाराष्ट्राच्या, स्वतंत्र महाराष्ट्राच्या 68 वर्षात होऊ शकले नसल्यामुळे त्याला एक सामाजिक गरज म्हणून वेगळं परिमाण आहे. ते वेगळं परिमाण यजुर्वेद महाजन आणि त्यांची सगळी टीम जे देऊ इच्छिते आणि त्यांना मदत करणारे समाजातील जे दाते आहेत, प्रायोजक आहेत, मदत करणारे जे संस्था आहेत त्या संस्थांना मला असं आवाहन करायचं आहे की असणाऱ्यांसाठी आपण सर्व प्रकारची साधनं उपलब्ध करून देतो. ज्यांना काहीच नाही त्यांना सर्व काही देण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना या अनाथ मुलांच्या पुनर्वसनाच्या रूपाने जळगावमध्ये सुरू होते. ही जर योजना यशस्वी झाली तर माझी स्वतःची अशी धारणा आहे की महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मुलगा आणि मुलगी भविष्य काळामध्ये दीपस्तंभच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्राचाच नव्हे राष्ट्राचा, जगाचा दीपस्तंभ झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला केवळ मी शुभेच्छा देऊन थांबणार नाही. मी तुम्हाला असं आश्वासन देतो की या संस्थेच्या उभारणीसाठी साम दाम दंड भेद अशा सर्व प्रकारचं सहाय्य म्हणजे ज्याला आपण आर्थिक सहाय्य, अनुभवाचं सहाय्य, लोकसंग्रहाचं सहाय्य, लोकप्रबोधनाचं सहाय्य आणि लोकवर्गणीचं सहाय्य अशा सर्व प्रकारची मदत कधी काळचा एक अनाथ मुलगा म्हणून द्यायला मला अभिमान वाटेल. अभिमानापेक्षा ते माझं कर्तव्यच ठरेल. ते मी तर करीन, पण माझ्यासारखी महाराष्ट्रामध्ये जी अनाथ मुलं मुली आहेत ती सगळी या संस्थेच्या पाठीशी उभारतील आणि महाराष्ट्राचा अनाथपणाचा कलंक भविष्य काळात धुवून टाकतील असा मला विश्वास वाटतो. या प्रकल्पालाही